या कार्यक्रमाचे प्रायोजक पीतांबरी हेल्थ केअर डिव्हिजन. नमस्कार श्रोते, पीतांबरी हेल्थ केअर डिव्हिजनच्या या कार्यक्रमात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत करतो. आणि पीतांबरीच्या हेल्थ केअर डिव्हिजनच्या सिंगल हब्स या संकल्पनेबद्दल माहिती देण्याकरता आज पुन्हा एकदा आपल्यासोबत उपस्थित आहेत मंदार फाटक. मंदार सर नमस्कार, आणि या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार श्रोते हो. मंदार सर, गेल्या भागात तुम्ही करेला टॅबलेट्सबद्दल माहिती दिली होती आणि आमच्या श्रोत्यांचे प्रश्न सुरू झालेत. तर एका श्रोत्याचा असा प्रश्न होता की त्यांना इन्सुलिन चालू आहे, तर ते इन्सुलिन बंद करून त्यांनी करेला टॅबलेटचा वापर सुरू करावा का? खूप चांगला प्रश्न आहे, कारण बरेच वेळा डायबिटीसारखा किंवा मधुमेहासारखा जो आजार आहे त्याच्यामध्ये पेशंट्स वेगवेगळी औषधं ट्राय करत असतात. म्हणजे एखादं ॲलोपॅथीचं औषध चालू असतं आणि त्याच्याबरोबर काही ना काही औषधं आपण सेवन करायची ज्याच्यामुळे आपली शुगर कमी झाली पाहिजे, हे त्यांचा प्रयत्न असतो. पण त्याचबरोबर मी सगळ्यांना हाच सल्ला देईन की योग्य व्यायाम आणि संतुलित आहार हा त्याच्याबरोबर घेतला गेलाच पाहिजे. म्हणजे व्यवस्थित जर पथ्यपालन झालं आणि तुम्ही व्यायाम सुद्धा जरा काही प्रमाणात व्यवस्थित केलात तरी सुद्धा आपल्याला आपली शुगर जी आहे ती कंट्रोल होण्यासाठी मदत होऊच शकते. आणि त्याचबरोबर करेला टॅबलेटसारख्या औषधांच्या सेवनामुळे तुमची साखर नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते. आता तुमच्या प्रश्नाकडे येतो की इन्सुलिन सेवन जर ते करतायत तर अशा वेळेस त्यांना इन्सुलिन सेवन हे बऱ्याच वर्षापासून किंवा बऱ्याच महिन्यांपासून नक्कीच चालू असेल, तर अशा वेळेस पटकन इन्सुलिन बंद करून करेला टॅबलेट्स कधीच सेवन करू नयेत. जे काही औषध त्यांचं चालू आहे तर त्या औषधाचं सेवन आणि त्याच्याबरोबर पीतांबरीच्या करेला टॅबलेट या जर त्यांनी घेतल्या तर त्यांची साखर नियंत्रित येण्यासाठी पटकन उपयोगी होईल. आणि जेव्हा त्यांची साखर हळूहळू नियंत्रणात येईल तेव्हा त्यांचे जे डॉक्टर असतील तर त्यांच्या सल्ल्याने हळूहळू इन्सुलिनचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. कारण बरेच वेळा आपल्याला जे काही औषध चालू असतं त्याचा शरीरावरती काही ना काही परिणाम होत असतो. त्याच्यामुळे अचानक तुम्ही एखादं औषध बंद करून दुसरं औषध जेव्हा चालू करता तेव्हा शरीरावरती त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे अशा वेळेस पीतांबरीच्या करेला टॅबलेट्स या तुमची साखर नियंत्रित आणण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करतीलच. पण फक्त तुमचं जे आधीचं औषध आहे ते हळूहळू बंद करावं, एकदम कुठलंही औषध बंद करू नये. मला वाटतं असंख्य श्रोत्यांच्या मनात आलेला हा प्रश्न आणि त्याच्यावर मंदार सरांनी दिलेलं उत्तर, त्यामुळे अनेक श्रोत्यांच्या मनातल्या शंका दूर झाल्या असतील. श्रोत्यांना मी इथे सांगू इच्छितो की पीतांबरीच्या करेला टॅबलेट्स आणि पीतांबरीच्या सिंगल हबच्या सर्व प्रकारच्या टॅबलेट्स या प्रमुख आयुर्वेदिक दुकानांमध्ये विक्रीकरता उपलब्ध आहेत. परंतु त्याची अधिक माहिती घेण्याकरता किंवा त्याची मागणी नोंदवण्याकरता आमचा क्रमांक नक्की लिहून घ्या, 77188095. 77188095. मंदार सर, खरं म्हटलं तर एक जिव्हाळ्याचा विषय हा मधुमेह रोग्यांकरता आहे करेला. श्रोत्यांचे प्रश्न बरेच आहेत, त्याच्यापैकी एका श्रोत्याने विचारलाय की त्यांची शुगर 500-520 अशी असते, तर डोस कशा प्रकारे ठेवावा जेवणानंतर, जेवणाच्या अगोदर? बरोबर, 500-520 ही जर शुगर असेल आणि त्याचबरोबर काही औषध चालू असेल तर याचा अर्थ त्या औषधाचे परिणाम त्याच्यावरती होत नाहीयेत एवढं मात्र निश्चित आहे. त्याच्यामुळे सर्वात प्रथम त्याने औषध बदलणं हा सगळ्यात पहिला उपाय आहे. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर शुगर असेल किंवा साखरेचं प्रमाण असेल तर करेला टॅबलेटचं मिनिमम 3 वेळा 2-2 गोळ्या अशा पद्धतीने सेवन करणं आवश्यक आहे. म्हणजे सकाळी नाश्त्यानंतर 2 गोळ्या, दुपारच्या जेवणानंतर 2 गोळ्या आणि रात्रीच्या जेवणानंतर 2 गोळ्या. आणि त्याचबरोबर गोमूत्र प्लस नावाच्या ज्या आपल्या कॅप्सूल्स आहेत, तर यांचं पीतांबरीच्या गोमूत्र प्लस या कॅप्सूल्स आहेत, तर त्यासुद्धा जेवल्यानंतर 1 कॅप्सूल दिवसातनं जरी घेतली तरी याच्यामुळे पॅनक्रियाज आपली जी असते स्वादुपिंड त्याच्यावरती चांगला परिणाम होऊन इन्सुलिनचं सिक्रेशन वाढायला मदत होते आणि ही शुगर लेवल जी आहे ती कमी होण्यासाठी किंवा नियंत्रित आणण्यासाठी मदत होईल. पण अशा वेळेस हा डोस कमीत कमी 1.5 ते 2 महिना कंटिन्युअस ठेवावा, म्हणजे नेहमी ठेवावा. आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला फोन केलात तरी चालेल किंवा तुम्ही तुमचे जे स्थानिक डॉक्टर असतील त्यांना सांगितलं तरीही चालेल. नक्कीच मंदार सरांची ही माहिती अतिशय उपयुक्त आहे. श्रोत्यांना मी इथे सांगू इच्छितो की पीतांबरीच्या करेला टॅबलेट्स आणि पीतांबरीच्या सिंगल हबच्या सर्व प्रकारच्या टॅबलेट्स या प्रमुख आयुर्वेदिक दुकानांमध्ये विक्रीकरता उपलब्ध आहेत. परंतु त्याची अधिक माहिती घेण्याकरता किंवा त्याची मागणी नोंदवण्याकरता आमचा क्रमांक नक्की लिहून घ्या, 77188095. 77188095. मंदार सर, तुम्ही अतिशय एका महत्वपूर्ण उत्पादनाबद्दल पीतांबरीच्या करेला टॅबलेटबद्दल माहिती दिलीत. अनेक श्रोत्यांच्या मनातल्या शंका मला वाटतं दूर झाल्या असतीलच. तुम्ही आज या ठिकाणी आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद श्रोते हो. श्रोते हो, पीतांबरीच्या अन्य आयुर्वेदिक उत्पादनांबद्दल माहिती घेण्याकरता आपण पुन्हा एकदा भेटत राहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजन